नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक मऊ लुसलुशीत अशा शिऱ्याच्या पोळ्या, किंवा त्याला सांज्याच्या पोळ्या पण म्हणू शकतोय. ह्या पद्धतीने शिऱ्याच्या पोळ्या नक्की बनवून बघा, खूप खूप छान लागतात, एकदम चविष्ट आणि एकदम पौष्टिक असतात, एकदम झटपट होतात. आपण जसं पुरणपोळीचा उंडा भरतो त्याप्रमाणे आपण करणार आहोत. ते पण आपण आज गुळाचा शिरा बनवून त्यापासून पोळ्या बनवणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि पोळ्या कशा झाल्यात ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यात आपण 2 ते 3 वाटे गव्हाचे पीठ घेऊन कणिक मळून ठेवलेले आहे, त्यामध्ये मीठ घालून आपण जसे चपातीला मळतो तसेच. इकड्यात आपण 1 वाटी गूळ पाण्यामध्ये बारीक करून इकडे गॅसवरती ठेवला आहे, आणि आता आपण कढईमध्ये थोडे तूप घालून 2 वाटी रवा घालणार आहोत आणि ते छान भाजून घेणार आहोत. तुपामध्ये 2 वाटी रवा घालणार आहोत, 2 चमचे तुपामध्ये, आणि चांगला तांबूस ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा. हे बघा, आता आपले गुळाचे पाणी पण चांगले उकळलेले आहे, आणि हे आता आपण रवा भाजलेला आहे चांगला त्यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे वरून सर्व घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. म्हणजे आपण गुळाचा शिरा बनवतो तसेच पहिले बनवून घ्यायचे हे सर्व. आणि आता यामध्ये आपण हा शिरा चांगला व्यवस्थित मुरून छान व्यवस्थित असा शिजून द्यायचा त्यामध्ये. हे बघा, आता एवढ्या प्रमाणात हा शिरा चांगला शिजला जातो. यामध्ये आपण वरून अजून थोडेसे 1-2 चमचे तूप घालून घेऊ, म्हणजे चव खूप छान लागेल. आणि हे सर्व आता तूप घातल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, आपले पाणी पण चांगले आटत आलेले आहे, शिरा शिजत आलेला आहे. यामध्ये आता आपण ही थोडी वेलची पावडर आणि थोडी जायफळ पूड टाकून घेऊ. हवे असल्यास काजू बदाम बारीक करून घालायचे पाक, म्हणजे पोळ्यामध्ये फुटणार नाही. आता आपण हे थंड होऊन देऊ, आणि थंड झाल्यानंतर हे बघा, आपण पोळीला पुरणपोळीचे जसे उंडे बनवतो ना, अशा प्रकारेच हे उंडे बनवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व उंडे अगोदर बनवून घेणार आहोत. आणि इकडे आपण कणकेचं एक गोळा घेऊ, चपाती बनवतो तसे, आणि हे त्यामध्ये आपण असा उंडा भरून घेऊ, म्हणजे जसे आपण पुरणपोळीचा उंडा भरतो ना तसेच यामध्ये असा शिरा भरून घ्यायचा. हे बघा, आणि सर्व छान हाताने असे दाबून भरायचं, म्हणजे पोळी लाटताना फुटत नाही. हे बघा, छान आपण असा उंडा तयार केला आहे, त्यात आपण असे पिठामध्ये घोळून घ्यायचं, आणि लाटण्याने आपण जशी पुरणपोळी लाटतो तसेच असं व्यवस्थित लाटून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे छान एकसारखं, जास्त दाबायचे नाही, हलक्या हातानेच व्यवस्थित असे लाटून घ्यायचे. हे सर्व छान लाटलेले आहेत. आपण इकड्यात आपण गॅसवरती तवा ठेवला आहे, त्यावरती तूप किंवा तेल आपल्याला जे हवे आहे ते लावून घ्यायचे, आणि त्यावरती आता आपण ही पोळी टाकायची. हे बघा अशा प्रकारे, आणि सर्व पोळी आता आपण चांगली भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने. हे बघा, पहिले साईडने का भाजून घेऊ अगोदर, आता आपण उलटण्याने असे उलटी करून घेऊ, आणि ह्या पण साईडने चांगली भाजून घेणार आहोत. त्याला आता वरती आपण थोडेसे असे तूप लावून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने लावून घ्यायचं. हे बघा, आपली पोळी पण चांगली टमटमी तशी फुगलेली आहे. हे बघा, या साईडनं पण छान फुगली. आता वरून पण इकडे थोडेसे आपण तूप लावून घेऊ अशा प्रकारे. तेल किंवा तूप आपल्याला जे हवे आहे ते लावू शकतोय आपण. आता हे छान खरपूस अशी भाजून घ्यायची आपण सर्व बाजूंनी पोळी, म्हणजे खूप छान लागते. हे बघा, अशा प्रकारे आपली पोळी पण चांगली भाजत आहे. आपण सर्व बाजूंनी चांगली भाजून घ्यायची. ह्या पोळी एकदम मऊ लुसलुशीत राहतात, खूप वेळ टिकतात, आणि प्रवासामध्ये पण खूप चांगल्या असतात ह्या पोळ्या. हे बघा, आपली पोळी किती छान भाजलेली आहे, आपण एकदम छान होतात ह्या पोळ्या. अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेणार आहोत. हे बघा, आपण इकडे सर्व बनवून घेतलेले आहेत. या साहित्याच्या प्रमाणामध्ये 10 ते 12 अशा पोळ्या होतात एवढ्या आहे, आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत राहतात, आणि 4 ते 5 दिवस अशा छान टिकल्या जातात. प्रवासामध्ये पण खूप चांगल्या असतात. हे बघा, आतमध्ये शिरा भरपूर प्रमाणात भरलेला आहे, त्यामुळे चव पण खूप छान लागते. आणि शिरा यामध्ये जरा जास्त गोडच बनवायचा, कारण वरून पोळीचे कोटिंग असते. त्यामुळे हे पोळी आता आपण दुधाबरोबर खाऊ शकतोय, किंवा कोरडी पण छान लागते. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की बनवून बघा पोळी, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।